समोर आमचे टेंट आहे ते भात आहे ना हा आता लंगर साठी जेवणासाठी जाणार आहे इथे शिजलाय पूर्ण तयार झाले बघा यो मी पर यो हा माझा मित्र ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळी वाजलेत 10 वाजलेत आणि हा आमचा रात्रीचा स्टे होता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असेल तर इथून आम्ही जाणार मणिकरण आणि मणिकरण फिरायला त्याच्यानंतर त्याचं मार्केट एक्सप्लोर करणार आहोत एकदम थंडी बेकर आहे कारण की इथं हिटर वगैरे काहीच नव्हतं टेंटमध्ये राहिलो आम्ही तर आता थोडा ब्रेकफास्ट वगैरे करणार ब्रेकफास्ट इथे एरिया आमचा आम्ही ब्रेकफास्ट करून येतो आता आजचा ब्रेकफास्ट काय ब्रेड येणार आहे तर ब्रेड आलं ना अजून तर बटाट्याची भाजी आहे आणि कांदा पोहा आणि त्या साईडला आमचा नाश्ता वगैरे करून झाला आमचा आता आमच्या कॅम्पच्या समोर कॅम्प आहे कॅम्पच्या समोरच रिव्हर आहे ते रिव्हर बघायला चालेल आवाज येतो रात्री पण झोपेत एवढा आवाज येतो नदीचा एकदम शांत जाता वातावरण त्याच्यातनं एकदम आवाज मस्त येत होता आता ते रिव्हर बघायला चाललो मी ह्या साईडचं तुम्ही लोकेशन बघू शकता खूप मोठे मोठे डोंगर आहेत समोर आमचे टेंट आहे ते आणि एका टेंटमध्ये 4-4 लोकांना झोपवले होते आता कुंड आहे सर्व आंघोळ करतात गरम पाण्याचा कुंड आहे वाफ बघा किती निघत आहे गरम पाण्याचे ही गुरुद्वाराची एंट्री आहे च्या आधी इथं पहिले पाय धुवायचे इथं गरम पाण्याचा कुंड आहे बघू शकता तुम्ही हा पूर्ण गरम पाण्याचा कुंड आहे आतमध्येच
इथं आता शूज ठेवायला आलेत आम्ही. शूज ठेवल्यानंतर जाणार आतमध्ये गुरुद्वारा. या साईडला आहे ना लंगर चालू आहे, म्हणजे फ्रीमध्ये जेवण असतं यांचं. आणि इकडे समोर आता गुरुद्वारा आहे. हा वरती गुरुद्वारा आहे. इथं बसलोय, इथं पाठ चालू आहे आणि एकदम शांत आहे. इथे बघू शकता पाठ म्हणतात ते कंटिन्यू चालू असतं हा पाठ. सर्वज बसले इथे. मला इथून प्रसाद भेटलाय, तर हा प्रसाद खाणार तुम्ही परत जेवायला पण जाणार आहे. सर्व चाललेत गँग आमची, तर भेटू जेवताना. जेवायला बसलो इथं पण इथे ना बांधल्याशिवाय जेवायला आता येऊन देत नाही, दर्शन घ्यायला पण जावं देत नाही. हा समोर आता आमचा जेवण झालं आहे. सेवा वगैरे करायची इथं बांधली तर आपण घसू शकतो, नाही तर नाही. आता हा आम्हाला जेवायला दिलं जे वरण आहे भात आहे. सर्व जेवायला बसलो ते नाही गरम पाण्याचे कुंड तो इथून हवा आपण बघू शकता. आणि इथून आतमध्ये गुफा आहे. इथून गुफेतून आता आतमध्ये जाणार आहे मी. आता खालू वाकून आलो इथं आणि पूर्ण गरम आहे. आमकडे याच्या खाली आहे ना गरम पाण्याचे ते कुंड आहे, त्याच्यामुळे इथं पूर्ण गरम वाटत आहे. असती प्रणय, प्रणय असते हो तू लाग तुझी सगळं. सर्व लोक झोपतात वगैरे याच्यात. दगड आहे पूर्ण गरम आहे, पूर्ण बघू शकतो. आणि हवं इथं दूर निघते याच्या गाले ना तो कुंड. गुरुद्वाराचं दर्शन वगैरे झालं आमचं, लंगर पण झालं. तर इकडून आम्ही चाललो शंकराच्या मंदिराच्या इथं, जिथं ते त्रिशूल मारून कुंड तयार झाला होता आणि तिथं चाललो. हा बाय डायरेक्ट मार्केट आहे पूर्ण पूर्ण. हा मंदिर आहे मणिकर्णचं, तर इथून आतमध्ये जाणार मी. त्याच्या आधी मी शूज वगैरे काढतो. तर मंदिरात आलो तर समोर तुम्ही बघू शकता ते शंकराने त्रिशूल मारले, तर ते गरम पाणी झालं. मेरी बात करा दे एक मिनिट. इथेच तर शंकरांनी कुंडा ते त्रिशूल मारला होता. हा मंदिर आहे. मंदिर खूप सुंदर आहे. बाहेर आलोय मी, नाही तर हा गरम पाण्याचा कुंड आहे. याच्यात सर्व लोक आहेत ना, पिशव्या टाकून शिजून घेतात आणि त्याच्यात भात ठेवलं. बघा हा भात शिजून राहणार. आणि हा शंकराची मूर्ती वगैरे ती भारी वाटते. त्रिशूल मारलेलं त्या असे हा पाणी गरम झालं. इथं या साईडला पण तसंच बसलेत सर्व. आणि या त्या पुढ्या इथं समोर भेटतात, त्यांच्याकडून परचेस करून आपण त्या याच्यात उकडत ठेवायच्या. हे आपण उकडायचे आणि घरी न्यायचे. बोल चावल आहे, खा सकते घर भी लेके जा सकते. अच्छा, चावल 3 दिन तक चलेगा. चना 6-7 दिन तक चलेगा. कितने रुपए का है? 20 रुपीज का है. ठीक है चलेगा मेरे को. दो चने घेतले प्रसादासाठी घरी नेऊन, घरी पण वाटेल नाही तर उकडून घेतो. दिसतं तुम्हाला पोती टाकलेलं ते आहेत लंगरसाठी, भातसाठी जेवणासाठी जाणार आहे. इकडे शिजलंय पूर्ण, तिकडे ते बघा एवढे काढलेत डबे भात भरलेला. लंगरसाठी इथे जे भात शिजवला होता यांचा. आणि आपली शंकराची मूर्ती बघू शकता तुम्ही कसली भारी आहे. वास पण खूप येत आहे. आणि हे माझे चणे मी पण घेतले इथून शिजवायला घरी प्रसादासाठी. कारण त्या देवळातलं दर्शन आणि गुरुद्वाराचं दर्शन झालं आमचं. आणि निघलो आम्ही आता कसोल मार्केटमध्ये जायला, पण ट्रॅफिक एवढी लागली आहे ना इथं, तर एकदम जाम आहे. 3 किलोमीटर झालं ट्रॅफिक जाम आहे.
यहाँ पूर्ण टर्न है त्या साइडला ट्रैफिक जाम झाले. तर इकडे बघू शकता तुम्ही समोरच आम्ही ब्रिज आहे, ब्रिज क्रॉस करून आलाय ना, एवढा खोल आहे ना इथून. पाणी बघू शकता कसं येतं, एकदम डेंजर आहे. या साइडला पण बघा व्ह्यू भारी आहे, पाणी एकदम क्लिअर आहे. युट्यूबर तयार झाले बघा, यो मी पर यो हा माझा मित्र ये जल्दी आ जाओ, हे माझे काका आहेत. ओ माय गॉड, मार्केट मध्ये आणि इथं भरपूर ऑप्शन आहेत, इथं स्वेटर वगैरे आहेत, इथं पण आणि भाजी वगैरे यांचं सर्व हँडमेड आहे तिथं. पुढे पर्यंत पूर्ण मार्केटच आहे. स्वेटर वगैरे आहेत बघू शकता, तर ब्राउनी वगैरे खूप फेमस आहे, तर बघू ब्राउनी वगैरे भेटली तेवढं ट्राय करतो. मधली फेमस बेकरी आहे बघू शकता, किती गर्दी आहे इथं. आणि इथं ब्राउनीज वगैरे खूप फेमस आहेत, तर ती खाणार आहे आता मी. हा एक सांगितलंय, ब्रॅकेट एक सांगितलंय आणि तिलोमस इथे एक होता, तो गरम गरम करून देते त्या ओव्हन मध्ये. आणि भारी लागतात, आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला मी. दिसेल एकदम टेम्पटिंग आहेत, तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. मी हा घेतलाय एक आणि टेस्ट करून सांगतोय. उत्सव भाई खाऊन बघा कसे लागते सांगा जरा मला. आता पाव लागतोय माझ्या, नाही भाई खाऊ नका तुम्ही. निघालोय जवळ थांबलोय, इथं जेवण वगैरे आता करून. इथं आज पण ओव्हर नाईट जर्नी आहे, इथली आहे अमृतसरला ओव्हर नाईट जर्नी आहे आमची. तर ह्या ब्लॉगला पण आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा आणि भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.